नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी सी पॉईंट मित्रांनो आपण आठवी भूगोलाची एक सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण आठवी भूगोल स्टेटबोर्ड जे आहे त्यातील सर्व चॅप्टर जे आहेत ते एक एक करून कवर करत आहोत तर आतापर्यंत आपण चार चॅप्टर्स एकूण कव्हर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्यातील पाचवं चॅप्टर जे आहे सागरी प्रवाह ते कवर करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून भूगोलातील कॉन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे आहे कारण डायरेक्टली यावरती तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो जशाचा तसा विचारला जात असतो कॉन्सेप्ट बेसिसवरती आता बघा सागरी प्रवाह यावरून आपल्याला काय समजते की या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटल सागरी प्रवाह कसे असतात व ते कुठून कुठे वाहत असतात याची माहिती आपल्याला मिळणार आहे असं आपल्याला समजतं आता यामध्ये काही एक्सपेरिमेंट दिलेले आहेत तर ते एक्सपेरिमेंट आपल्याला बघण्याची गरज नाही कारण त्या गोष्टी अगदी आपल्याला अगोदरच माहिती आहेत आता एक घटना यामध्ये दिलेली आहे मेन्शन केलेली आहे की एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पॅसिफिक महासागरात एक अजब घटना घडलेली आहे एक, एक मालवाहू जहाज जे होतं ते हाँगकाँगकडून अमेरिकेकडे निघालं होतं आणि पॅसिफिक महासागरातून प्रवास करताना जे हवाई पेटं होती त्याजवळ या जहाजातील खेळणी जे आहे ती खेळणी भरलेला एक कंटेनर महासागरात कोसळला व तो फुटला आता बघा यावरून आपल्याला त्यांनी एक मॅप दिलेला आहे की त्यामध्ये जी खेळणी होती त्यामध्ये अठ्ठावीस हजार रबरी खेळणी होती आणि ही खेळणी जी आहे मित्रांनो ती तुम्ही बघू शकता समुद्राच्या या प्रवाहाच्या स्वरूपामुळे कशी डिस्ट्रीब्यूट झाली वेगवेगळ्या समुद्राच्या म्हणजेच वेगवेगळ्या महासागराच्या भागांमध्ये आता तुम्ही बघू शकतात की जानेवारी नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये ही घटना घडली हाँगकाँग जवळून अमेरिकेकडे जाताना तर हे प्रवाह जे दिलेले आहेत गुलाबी रंगामध्ये आपल्याला दाखवलेले आहेत तर हे प्रवाह हो, कसे झालेले आहेत बघा खेळणी म्हणजेच तुम्ही विचार करू शकतात की अगदी प्लॅस्टिकची खेळणी कुठून कुठपर्यंत वाहत वाहत गेलेली आहे एवढं सिंपल या मॅपचा आणि या उदाहरण देण्याचा उद्दिष्ट आहे आता हा प्रवास जो आहे खेळण्यांचा तो कशामुळे झाला असावा तर याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे अगदी लक्ष देऊन ऐका मित्रांनो या गोष्टीचे आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूयात जे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो सागरी जलाचे हालचालींच्या आधारे दोन भाग केले जातात एक म्हणजे समुद्र सपाटीपासून मायनस पाचशे मीटर म्हणजे पाचशे मीटर खोल आणि पाचशे मीटर खोलपेक्षा देखील जास्त खोल असा दुसरा भाग केला जात असतो म्हणजेच मायनस पाचशे पेक्षा जास्त खोल समुद्रसपाटीपासून बघा पाचशे मीटर खोलीपर्यंत भाग हा वरचा थर मानला जात असतो आणि या खोलीच्या खाली जो भाग असतो तो खालचा थर मानला जात असतो ओके आता या खोलीपर्यंत जे आहे म्हणजे आता समुद्र सपाटीपासून पाचशे मीटर खोलीपर्यंत सूर्यकिरण पडत असतात त्यामुळे तिथं उष्णता पोहोचू शकते आणि या विभागातील सागरी जलाची हालचाल मुख्यता कशामुळे होते तर तापमान व क्षारता आता तापमान व शारता हे कशामुळे प्राप्त होत असतात तर त्यामध्ये सूर्यकिरणाची उष्णता जी आहे ती पोहोचत असते म्हणून आणि याला दुसरं कारण अजून द्यायचं म्हटलं म्हणजे ग्रहीय वारे ग्रहीय वाऱ्यांमुळे सागर जलाला गती प्राप्त होत असते या अगदी सोप्या गोष्टी आहेत अगदी सिंपल चॅप्टर आहेत अगदी छोटं चाप्टर आहे त्यामुळे सर्व कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्यायचे आहे की पाण्याची हालचाल जी आहे किंवा समुद्राची हालचाल जी आहे ती कशामुळे होत असते तर तेथे ते सूर्यकिरण पडतात आणि सूर्यकिरणामुळे तापमान व शार्थ यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे हे पाणी जे आहे ते सतत प्रवाही असतं आणि ग्रहीय वाऱ्यांमुळे देखील या सागर जलाला गती प्राप्त होत असते पुढचा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो सितीज समांतर सागरी प्रवाह आता बघा पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागरातील दहा टक्के पाणी वाहते म्हणजे बघा पृष्ठभागावर जे पाणी वाहत असतं ते टोटल महासागराच्या किती टक्के असतं तर दहा टक्के असतं आणि या सागर पृष्ठभागापासून पाचशे मीटर पर्यंतचा प्रवाह भूपृष्ठावरील किंवा पृष्ठीय प्रवाह असे समजले जाते आणि या प्रवाहातून होणारा जो पाण्याचा विसर्ग आहे तो स्वेड्रॉप या एककावर मोजतात आता लक्षात घ्या एक स्वेड्रॉप म्हणजे टेन टू सिक्स घनमीटर प्रति सेकंड एवढा विसर्ग जो आहे तो असतो आणि सागरजलांची स्थिती समांतर हालचाल ही उष्ण आणि शीतप्रवाहांच्या स्वरूपात होते आता मित्रांनो जलाची जी हालचाल आहे ती उष्ण आणि शीतप्रवाहांच्या स्वरूपात होते म्हणजे काही प्रवाह उष्ण असतात तसेच काही प्रवाह हे शीत म्हणजेच थंड असतात आता जसं जसं तुम्ही विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जाल किंवा ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे जाल तसे तसे हे प्रवाह वाहत असतात म्हणजेच विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे म्हणजे वरच्या साईडला आणि ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे म्हणजेच परत ते खाली येताना अशा प्रकारे त्यांचं वहन होत असतं आता हे प्रवाह हो मोठ्या प्रमाणावर ग्रहीय वाऱ्यांमुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात कारण मित्रांनो फक्त तापमान आणि शार्थ यामुळे ते प्रवाह हो पुढे नोटला जात नाही तर याला महत्वाचा दुसरा घटक म्हणजेच कारणीभूत असलेला तो म्हणजेच ग्रहीय वारे ग्रही वाऱ्यांमुळे हे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात आणि त्यामुळेच महासागराचे पाणी विषुवृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे व तिथून पुन्हा विषुवृत्ताकडे असे प्रवाहित होत असते आता एक नकाशा दिलेला आहे आपल्याला बघा तर त्यामध्ये तुम्हाला ही क्रिया दिसणार आहे म्हणजेच महासागराचे पाणी बघा हे विषुवृत्त आहे मधील आणि या विषुवृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे जात आहे म्हणजे विषुवृत्ताकडून उत्तर ध्रुवाकडे देखील जात आहे आणि विषुवृत्ताकडून दक्षिण ध्रुवाकडे तरी जात आहे मित्रांनो या नकाशाचं व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करा आणि यामध्ये कोणते प्रवाह कोणत्या दिशेला आहेत ते तुम्ही एकदा बघून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे कारण यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर अजून एक भौगोलिक स्पष्टीकरण आहे की सागरी प्रवाह प्रामुख्याने सागर जलाचे तापमान क्षारता व घनता तसेच ग्रह्य वारे यामुळे निर्माण होतात आपण ऑलरेडी बघितलं आणि पुढील काही कारणे आहेत की सागरी प्रवाहाच्या वाहण्याची दिशा व त्याचा वेग त्याला कारणीभूत ठरत असतात तर आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे तुम्हाला जे माहीत आहे का तुम्हाला या चार्टमध्ये दिलं आहे ते तुम्ही नक्की वाचायचं आहे जेव्हा केव्हा तुम्ही स्टेट बोर्ड वाचाल तेव्हा तुम्ही त्याकडे अतिशय ठळकपणे लक्ष द्यायचं आहे हिंदी महासागरातील प्रवाहाचा पॉईंट आहे आपल्याला पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील प्रवाह हो, प्रणाली सारखेपणा बना आहे म्हणजेच प्रवाह जे आहेत ते येथे सारखे आहेत तथापि हिंदी महासागरातील जो प्रवाह आहे तो वेगळा आहे आता बघा हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टीला आहे म्हणजे उत्तरेकडे भूप्रदेश जो आहे तो हिंदी महासागरामध्ये आहे आणि या महासागराचे विषुवृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन भाग झालेले आहेत आता या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे मित्रांनो हिवाले जे आहे ते हंगामानुसार दिशा बदलतात त्यामुळे बघा इथं उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागरी प्रवाह गडऱ्याच्या काठ्याच्या दिशेने वाहतात म्हणजे या डायरेक्शनला वाहतात तर हिवाळ्यामध्ये ते ऑपोजिट डायरेक्शनला वाहत असतात मित्रांनो अजून एक कारण म्हणजे बघा पृथ्वीचं परिवलन आता पृथ्वी स्वतःभोवती फिरते ते, ते म्हणजेच तिचं परिवलन आता या पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात म्हणून पृथ्वीचे परिवलन देखील या पाण्याच्या वहन होण्यास अतिशय महत्त्वाचं एक कारण आहे आणि भूखंड रचना हे देखील एक कारण आहे किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या दिशा ज्या आहेत त्या बदलत असतात आता बघा सागरी प्रवाह जे असतात त्यांचा वेग ताशी किती असतो ते दोन ते दहा किलोमीटर प्रति घंटा एवढा त्यांचा वेग असतो आणि सागरी प्रवाह उष्ण व शीट अशा दोन प्रकारामध्ये विभागता येतात म्हणजे थंड व गरम आता तुम्ही म्हणाल की या सागरी प्रवाहांचा नेमका अर्थ काय आहे किंवा याचा आपल्याला उपयोग कशा प्रकारे होत असतो तर एक गोष्ट लक्षात घ्या की सागर सानिध्यात असलेल्या प्रदेशातील हवामानावर या सागरी प्रवाहांचा सा विशेष परिणाम होत असतो म्हणजे बघा उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टी जवळून वाहतात तिथे हवामान उबदार बनते म्हणजे आता उष्ण सागरी प्रवाह असतील एखाद्या ठिकाणी जर थंड वातावरण असेल जर तिथून ते, ते गेले तर तिथे ते ते वातावरण जे आहे ते उपदार बनत असतं आणि काही प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढत असतं उदाहरणार्थ बघा पश्चिम युरोप दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्णप्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता जी आहे ती कमी होते व हवामान जे आहे ते उपदार बनते ओके त्यामुळे तेथे बंदरे हिवाळ्यात जे आहे ते गोठत नाहीत आणि एक गोष्ट मित्रांनो लक्षात घेतली पाहिजे की जर सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरातील जे पाणी आहे ते तसंच थांबून राहिले था, असतं आणि त्यामध्ये जीव जीवजंतू जे आहेत किंवा जे जीवसृष्टी आहे ती मर्यादित राहिली असती कारण मित्रांनो बघा प्रवाह होत असतो त्यामुळे तेथे शैवाल किंवा बघा शैवाल प्लवक यासारखी वनस्पती ज्या आहेत त्या वाढत असतात आणि त्यामुळेच तिथं माशांचे प्रमाण जे आहे ते वाढत असतं कारण हे हे जे खाद्य आहे ते माशांचं आहे म्हणून हा प्रवाह जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो आता उष्ण व शीतप्रवाह जे ते एकत्र येतात मित्रांनो त्या भागामध्ये दाट दुखी निर्माण होते आता असे दुःखं जे आहे ते वाहतुकीस बाधा आणते कारण जर धुकं असेल तर तुम्ही समोरचं काहीच बघू शकत नाही त्यामुळे वाहतूक व्यवस्थित चालू शकत नाही आणि ही घटना केव्हा घडते जेव्हा उष्ण प्रवाह व शीतप्रवाह एकत्र येतात व मिसळतात फॉर एक्झाम्पल बघा न्यू फाउंडलँड बेटाजवळ उष्ण उष्णप्रवाह हो, आणि लॅम्ब्रॉडर शीतप्रवाह हो, एकमेकांना मिसळतात ओके त्यामुळे तिथं काय होतं डाट तर धोकं निर्माण होत असतं आणि शीतसागरी प्रवाहांमुळे काय होतं की ध्रुवीय प्रदेशांकडून हिमनक वाहत हो येतात आता असे हिमनक सागरी वाहतुकीच्या मार्गावर जर आले तर वाहतुकीस किंवा जहाजांना धोका निर्माण होत असतो बघा मित्रांनो सागरी प्रवाह हे जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत म्हणजे महत्त्वाचे काय आहेत तर बघा सागरी प्रवाहाला अनुसरून जर जलवाहतूक केली आपण तर जहाजाचा वेग हा जास्त असतो आणि इंधनाची यामुळे बचत होत असते आणि वाहतूक खर्च जो आहे तो देखील कमी लागत असतो त्यामुळे सागरी प्रवाहांमुळे जलवाहतूक जी आहे ती सोपी होत असते आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो आणि एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे अजून जिथं शीतसागरी प्रवाह असतो तिथे किनारपट्टीजवळ पर्जन्याचे प्रमाण कमी असते आता फॉर एक्झाम्पल काही ठिकाणं दिलेली आहेत पेरू चिली व नैऋत्य आफ्रिका येथील ओसाड वाढवंती त्यानंतर मित्रांनो पुढचा टॉपिक आहे खोलवर वाहणारे सागरी प्रवाह आता बघा पाचशे मीटरपेक्षा खोलीवरील जलात देखील प्रवाह असतात ओके आणि त्यांना खोल प्रवाहातील प्रवाह असे म्हणत असतात आता खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व गंतीतील तफावतीमुळे तयार होतात आता बघा याला उष्णता शारदा अभिसरण असे म्हटलेले आहे आता हे प्रामुख्याने महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह हो, आहेत आणि हे सागरजलाच्या पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात आता डायग्रॅम फायव्ह पॉईंट फायव्ह फाय। फाय। बघा यामध्ये खोल सागरी प्रवाह हो, यांचा सा प्रवाह हो नेमका कसा असतो म्हणजेच कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे ते वाहत असतात हे आपल्याला एका डायग्रॅमच्या माध्यमातून सांगितलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून जा आणि चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग